25 वर्षांची अविरत जनसेवा, गांडूळ खत व वर्मी वॉश, आम्ही देतो माहिती, करा विषमुक्त शेती, वापरा आरकेचं गांडूळ खत, करा जमिनीचा कायापलट, गांडूळ बीज संगोपन, शेड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आम्ही देऊ ट्रेनिंग। आरके गांडूळ खत व गांडूळ विक्री केंद्र, विडणी, तालुका फलटण, जिल्हा सातारा, तेव्हा अधिकृत डीलरशिप साठी आजच संपर्क करा 98 50 90 57 16 आणि 99 22 73 93 27। दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नौकरशाहीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार 8 वर्षाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा दिल्लीवासियांच्या आणि आम आदमी पार्टीच्या बाजूचा दिला होता। जो अधिकार सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिला तो अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात सांगली येथे निषेध करण्यात आले। दिल्ली सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरीच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने आज देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे। केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डावलून एक प्रकारे भारतीय संविधानाचा अपमान केला आहे। या अनुषंगाने आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवला आहे। आज दिल्ली येथे रामलीला मैदानावरती देखील मोठ्या प्रमाणात महारॅली या केंद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आली होती। त्याच अनुषंगाने आज सांगली जिल्ह्यातील आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या आणि निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी पक्षाचे वसीम मुल्ला सांगली, जिल्हा समन्वयक श्रीराम पाटील, सांगली शहर समन्वयक आरिफ मुल्ला, सांगली रिक्षा संघटना अध्यक्ष संभाजी मोरे, निसार मुल्ला, शिवाजी गायकवाड, इम्रान सय्यद पठाण, सतीश सोंदडे, रविकुमार बनसोडे, संदीप कांबळे, संतोष मुगदुम, रुबेन काळे, राम कोखरे, श्रीकांत चंदनवाले, विवेक भिंगारदेवे उपस्थित होते। अरे या मनमानी सरकार, मोदी सरकार, लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या या केंद्र सरकारच्या विरोधात जो आम आदमी पार्टीचा किंवा दिल्ली वासियांच्या विरोधात जो केंद्र शासन वट हुकूम जाहीर करत आहे, जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आम आदमी पार्टीसाठी किंवा दिल्लीवासियांसाठी, त्याच्या विरोधात जाऊन एक वट हुकूम जारी करत आहे केंद्र सरकार, लोकशाहीचे हत्या करणारे हे केंद्र सरकार आहे। आज दिल्लीमध्ये रामलीला मैदानावरती हजारोंच्या संख्येत जी महारॅली निघत आहे रामलीला मैदानावरती, त्याचबरोबर आज देशभरामध्ये सर्वच ठिकाणी आंदोलनं होत आहेत आणि आम्ही या केंद्र शासनाच्या जुलमी केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत।